गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पहिल्या चॅप्टरला आपण जे आहे ते आजच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट। मागच्या लेक्चरला थोडंसं चॅप्टरचे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये प्रत्येक चॅप्टरचं एक्सप्लेनेशन जे आहे की प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या क्वांटिटी शिकायच्या आहेत, समजून घ्यायचे आहेत, त्याबद्दल आपण बघितलं। डायरेक्टली आपण आता आपल्या चॅप्टरकडे सोडू। युनिट्स अँड मेजरमेंट हे नाव तुम्हाला अगोदर तुम्ही व्यवहारात वापरलेलं आहे, परंतु नेमकं ते कोणत्या ठिकाणी आपण युनिट म्हणायचं, कोणत्या ठिकाणी मेजरमेंट करतो याची जी कल्पना आहे ती आतापर्यंत आपण ती माहीत असताना न माहीत असलेल्यासारखी ती होती। ओके, साधं वजन किंवा एखादी क्वांटिटी तुम्हाला मोजायची असेल, मेजरमेंट समजा त्या ठिकाणी आहे, तर त्याला युनिट लागतं। आपण साधं स्वतः जरी समजा पकडलं की तुमचं वजन किती, तर आपण सांगताना सांगतो की 40 किलो, 30 किलो, 50 किलो, 45 किलो, तर 45 हे अमाऊंट झालं आणि किलो जे आहे तुमचं त्या अमाऊंटचं युनिट झालं। ओके, युनिट्स जे आहेत ते सॉलिड बॉडीसाठी वेगळं, लिक्विड फॉर्मसाठी वेगळं आणि गॅसेस फॉर्मसाठी त्या ठिकाणी वेगळं असतं, बरोबर। म्हणजे युनिटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा युनिटच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या बॉडीच्या ज्या स्टेट्स असतात त्याच्यावरती डिपेंड असतात। जर बॉडी समजा सॉलिड असेल तर मग आपण त्या ठिकाणी किलोग्राम, ग्रॅम, पाऊंड वगैरे त्या ठिकाणी वापरू शकतो। डिस्टन्स आलं तर त्या ठिकाणी मीटरचा, म्हणजे लेंथ संदर्भात जर त्या ठिकाणी आलं तर सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर वगैरे ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, फूट वगैरे ह्या क्वांटिटीज त्या ठिकाणी लेंथ संदर्भात येतात। टायमिंगचा फॅक्टर जो आहे तो त्या ठिकाणी आपण सेकंडमध्ये त्या ठिकाणी मोजतो, म्हणजे कोणत्याही क्वांटिटीचं मेजरमेंट जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो। आता स्टार्टिंगलाच तुम्हाला या चॅप्टरचं, हे चॅप्टर जे आहे ते आपल्याला 11वी सिलेबसला इन्क्लूड केलेलं आहे, कारण याच्यावरनच आपण पुढे आपल्या फिजिक्सच्या पुढच्या क्वांटिटीला, फिजिक्सच्या पुढच्या चॅप्टरला त्या ठिकाणी ह्या चॅप्टरला समजून गेल्यानंतर जाऊ शकतो। ओके, कारण ही आपली प्रत्येक क्वांटिटीला मेजरमेंटसाठीची ती नीड आहे, गरज ती आहे, बरोबर। त्याच्यामुळे या ठिकाणी आपण हळूहळू या चॅप्टरचा आता अभ्यास करू। सुरुवातीला आपण या ठिकाणी थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट घेऊ या चॅप्टर, ह्या पॉईंटचा, की नेमकं युनिट्स अँड मेजरमेंट जे आहे ते आपण म्हणतोय, पण मग ते युनिट्स अँड मेजरमेंट नेमकं काय असतं किंवा कोणती क्वांटिटी असते। आता युनिटला आपण मराठीमध्ये एकक म्हणतो आणि मेजरमेंट जे आहे म्हणजे मोजमाप करणे, मापन करणे अशी ती पद्धत असते, म्हणजे एकक आणि मापन करणे कोणतीही क्वांटिटी असो। मग जी सुरुवातीला आपण बोललो की वजन असेल, लेंथ असेल, टायमिंगचा फॅक्टर असेल, तर त्याच्या संदर्भात त्या क्वांटिटीशी अप्रोप्रिएट त्या ठिकाणी युनिट त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। आता वजन आपण मोजतो म्हटलं की मग जर सॉलिड बॉडी असेल तर त्या ठिकाणी आपण बरोबर ग्रॅम आणि किलोग्राम घेतो, पण लिक्विडचा फॉर्म आला तर लगेच आपण ती लिटरमध्ये, मिली लिटरमध्ये त्या ठिकाणी त्याला घेऊन जातो। म्हणजे असे त्या क्वांटिटीज आहेत, असे त्या फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या क्वांटिटीचा यूज करून त्या क्वांटिटीला प्रॉपर युनिट कशावर डिपेंड असतं किंवा काय असतं तो आपण ह्या ठिकाणी विचार करू शकतो। जनरली आपण जर विचार केला तर लेंथ संदर्भातल्या ज्या क्वांटिटी असतात, जे कोणतीही क्वांटिटी ती असेल ती आपण स्टँडर्ड युनिट फॉर्म देतो, तर येतो आपण मीटरमध्ये त्याला मोजत असतो, बरोबर। वेट समजा एखाद्या बॉडीचं आलं तर ते वेट जे आहे ते आपण ग्रॅम किंवा किलोग्राममध्ये त्या ठिकाणी त्याला मेजरमेंट करत असतो। टाईमचा फॅक्टर आला तर मग तो आपण सेकंडमध्ये त्याला मेजरमेंट ज्याचं जे आहे ते त्या ठिकाणी करत असतो, बरोबर। अजून समजा पुढे करंट वगैरे आला, म्हणजे जसजशा क्वांटिटी आपल्या वाढत जाते तसे प्रत्येकाचे युनिट जे आहे त्या ठिकाणी ते चेंज होत जाते, बरोबर। लिक्विड फॉर्म आला किंवा काही समजा वॉटर आलं तर मग आपण ते वॉटर किंवा पेट्रोल घ्या, तर त्या ठिकाणी आपण त्याला किलो, 1 किलो पाणी किंवा 1 किलो असं त्या ठिकाणी पेट्रोल म्हणत नाही, तर ते आपण लिटर फॉर्ममध्ये त्याला आपण मेजरमेंट जे आहे ते करत असतो। तर तुमच्या सर्व क्वांटिटीज आहेत, लेंथ, वेट, टाईम ह्या ज्या आहेत, वॉटर, हे सर्व क्वांटिटी आहेत, आणि ही जी प्रॉपर्टी आहे, हे जे अमाऊंट आहे किंवा ही जी थिंग आहे, ती जी गोष्ट आहे ती तुमचं युनिट आहे, बरोबर। ह्या फेज जे आहे ते तुमचे युनिट्स आहे, युनिट ते आहे, जसं मीटर घेतलं, किलोग्राम घेतलं, सेकंड घेतलं, लिटर घेतलं, हे तुमचे युनिट झाले। त्या क्वांटिटीच्या पॅरलल किंवा त्या क्वांटिटीला अप्रोप्रिएट बसणारा त्या ठिकाणी ते युनिट आहे। अशा प्रकारचा हा पार्ट आपला इंट्रोडक्टरी भागामध्ये त्या ठिकाणी आपण त्याला घेऊन जाऊ शकतो, किंवा इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे आपला तो त्या ठिकाणी आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो। आता वेट जे आपण म्हणतोय, ते वेट म्हणजे काय, वस्तुमान ते असेल किंवा वजनाचा तो एक प्रकार आहे, तोच भाग आपल्याला ह्या ठिकाणी थोडस एक्सप्लेनेशनच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी तुम्ही तो समजून घ्यायचा आहे। नंतरच्या भागामध्ये
आपल्याला थोडंसं ह्या युनिटच्या ज्या टाइप्स आहेत किंवा सिस्टीम्स ज्या आहेत युनिटच्या त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू की नेमकं युनिटचे जी सिस्टीम्स आहेत किंवा युनिट नेमके कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. आता स्टँडर्ड आपण म्हटलं तर तो जो प्रकार आहे सिस्टीम ऑफ युनिट हा नेमका कोणी ठरवलेला आहे किंवा काय ती कन्सेप्ट आहे त्याचा आपण ह्या ठिकाणी थोडासा विचार करू. सिस्टीम ऑफ युनिट जे जनरली चार प्रकार आपल्या समोर मांडलेले आहेत. एक आहे सीजीएस युनिट ज्याला आपण म्हणतो, एक आहे एमकेएस युनिट ज्याला आपण म्हणतो, एक आहे एफपीएस आणि एक आहे एसआय शेवटचं जे आहे ते एसआय. याचा प्रत्येकाचा लॉन्ग फॉर्म आपल्याला करायचं आहे सी फॉर सेंटीमीटर. सी स्टँड्स फॉर सेंटीमीटर, बरोबर सेंटीमीटर. जी स्टँड्स फॉर ग्रॅम अँड एस स्टँड्स फॉर सेकंड. एमकेएस मध्ये एम स्टँड्स फॉर मीटर, के स्टँड्स फॉर किलोग्रॅम अँड एस ऑल्सो स्टँड्स फॉर सेकंड. वेळेच्या संदर्भात त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो सेकंद. एफपीएस मध्ये एफ स्टँड्स फॉर फूट, पी स्टँड्स फॉर पाऊंड अँड एस ऑल्सो स्टँड्स फॉर सेकंड. अँड दिस एस आय बिकम्स दॅट इज द इंटरनॅशनल युनिट इन इंटरनॅशनल सिस्टीम. इंटरनॅशनल सिस्टीम ओके. अशा प्रकारचे हे चार जे आहेत ते बेसिक त्या ठिकाणी पार्ट आहेत युनिटचे ज्याच्या थ्रू आपण ह्या ठिकाणी ह्या युनिटला त्या ठिकाणी मेजरमेंट करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण त्या कोणतीही क्वांटिटी जी असेल मग ती सीजीएस सिस्टीम मध्ये असेल, सिस्टीमचे हे सब पार्ट आहेत, किंवा एमकेएस सिस्टीम मध्ये असेल किंवा एफपीएस सिस्टीम मध्ये असेल. आणि ह्या तिघींचं जे सर्व गोळा बिरीज आहे ते तुमचं ह्या एसआय ही एक संस्था आहे. एसआय इंटरनॅशनल सिस्टीम जी आहे ती एक संस्था आहे की त्याच्या थ्रू तुम्ही ह्या सीजीएसला एमकेएसला आणि एफपीएसला ह्या सर्वच्या सर्व ज्या अमाऊंट आहेत त्या तुमच्या ह्या सर्व म्हणजे त्याचा हा मेन घटक आहे. याचे एसआय युनिटचे जे आहे हे सर्व सब पार्ट्स आहे असं त्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजे सीजीएस जे आहे ते पण इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये त्याला मोडलं जातं, एमकेएसला पण इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये मोडलं जातं आणि एफपीएसला पण त्या ठिकाणी इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये मोडलं जातं. आता ही इंटरनॅशनल सिस्टीम नेमकी काय आहे तर पूर्ण देशाची ती एक कमिटी त्या ठिकाणी ठरवते, प्रत्येक देशाचा एक एक सायंटिस्ट त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्यांच्या थ्रू सर्वानुमते एक ठराव केला जातो की लेंथसाठी आपण कोणतं युनिट घ्यायचं स्टँडर्ड, नंतर वेटसाठी कोणतं घ्यायचं, नंतर टाईमसाठी कोणतं घ्यायचं. त्यासाठी ही इंटरनॅशनल सिस्टीम जी आपण म्हणतोय किंवा एसआयचा जो पार्ट आहे सिस्टीम तो ह्या युनिटच्या सिस्टीम मध्ये ठिकाणी महत्वाचा भाग तो आहे, बरोबर. याच्या थ्रूच आपण हे युनिट जे आहे त्या ठिकाणी ते ठरवत असतो. हे तीनच घटक याच्यावरच डिपेंड आपले ह्या ठिकाणी युनिटचे जे टाईप्स आहेत ते आपल्याला सांगता येतात. समजा एखादी क्वांटिटी कमी अमाऊंटची असेल तर ती थोडीशी सीजीएस युनिटमध्ये आपण जातो आणि जर सीजीएस युनिटमध्ये म्हटलं तर मग त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की आपण नेमकं युनिट काय द्यायचं. सीजीएस युनिट म्हटलं तुम्हाला तर लेंथ त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी सेंटीमीटरच युज आपण त्याचे केला पाहिजे, कारण सीजीएसच्या लॉन्ग फॉर्म मध्ये हा सी जो आहे तो लेंथसाठी आहे, जी जो आहे तो मास किंवा वेट साठी आहे आणि एस जो आहे तो टाइम साठी आहे, बरोबर. म्हणजे जनरली तुमचं लेंथ मास आणि टाइम ह्या तीनच घटकांचा विचार करून एसआय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीमने तुमचे हे सब पार्ट्स जे आहेत त्या ठिकाणी ते पाडलेले आहेत. अमाऊंट जर तसं कमी होत चालेल तसं तसं तुम्ही कोणत्या सिस्टीम मध्ये मोडतात इंटरनॅशनल सिस्टीम मध्येच तुम्ही आहात, पण नेमकं ते इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये अजून कोणत्या तुम्ही सब पार्ट मध्ये जातात त्याचा या ठिकाणी आपण विचार करू शकतो. लेंथ थोडीशी वाढली तर ती मीटर मध्ये आपण त्याला अमाऊंट त्याचं जे आहे ते घेऊ शकतो. वेट वाढलं मास वाढलं तर त्या ठिकाणी आपण त्याला किलोग्राम त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता टाइमला तसं पार्ट नाहीये म्हणून तो सेकंदच त्या ठिकाणी आहे, फक्त टाइमच हा एकमेव असा की तिघी पार्ट मध्ये सेकंदच त्याला आपण त्याचं युनिट जे कमीत कमी घेऊ शकतो, म्हणजे मोठं जरी असलं आणि लहान जरी असलं. एफपीएस मध्ये लेंथ अजून कमी झाली तर ती फूट मध्ये किंवा वाढली मीटरपेक्षा समजा थोडीशी वाढते तर ती परत त्या ठिकाणी फूट मध्ये जाते, बरोबर. पाऊंड घेतलं वजन थोडंसं त्या ठिकाणी कमी होतं, सेकंड घेतलं अजून समजा तो टाइम त्या ठिकाणी फॅक्टर म्हणजे हे परत या ठिकाणी लेंथ आहे, हे या ठिकाणी वजन आहे आणि हा आपला टाइम फॅक्टर. या ठिकाणी पण एम जो येतो मीटर
वजना लेंथ साठी आहे, किलोग्राम जे आहे ते वजनासाठी आहे, आणि सेकंड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला टाइम साठी सांगता येते. ओके, अशा प्रकारची ही सिस्टम ऑफ युनिट आहे. सिस्टम ऑफ युनिट मध्ये तुमचे जनरली हे तीनच घटक त्या ठिकाणी कामाचे आहेत, जे आपण या ठिकाणी सांगतोय की सीजीएस, एमकेएस, एफपीएस. हे सर्वचे सर्व जे आहे ते ह्या एसआय नावाच्या एका इंटरनॅशनल सिस्टम मध्ये ते त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. सीजीएस जी आहे ती सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंडच्या याच्यासाठी त्या अमाऊंट साठी त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. एमकेएस जे आहे ते मीटर किलोग्रॅम साठी आणि सेकंड टाइम समजा, आणि एफपीएस जे आहे तुमचं ते फूट पाऊंड आणि सेकंड साठी. अशा प्रकारचे स्वरूप जे आहे किंवा अशा प्रकारची जी अमाऊंट आहे त्या ठिकाणी आपण ह्या क्वांटिटीला त्या भागामध्ये देण्याचं जे कारण आहे आपलं ते या एसआय इंटरनॅशनल सिस्टीमच्या थ्रू आपण त्याला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो किंवा त्या अमाऊंटमध्ये आपण त्याला मोडू शकतो. ओके, आता याच्यानंतरच आपला पुढचा टॉपिक जो आहे किंवा पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे की ज्या क्वांटिटीज आहेत की ज्या क्वांटिटीजला आपल्याला युनिट्स जे आपण आता बघितले सीजीएस युनिट, एमकेएस युनिट युनिट, एफपीएस युनिट, हे नेमके कोणत्या कोणत्या क्वांटिटीला आपण देऊ शकतो. ओके, ह्या ज्या अमाऊंट आहेत किंवा ह्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या नेमक्या आपण कोणत्या कोणत्या भागाला त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा काय अशी ती क्वांटिटी आहे किंवा ते युनिटचे टाईप्स आहेत की जे नेमके आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येऊ शकतात, त्याचा एक भाग म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी युनिटच्या प्रॉपर्टी बद्दल किंवा युनिटच्या अमाऊंट बद्दल आपल्याला जे सांगता येतात आपण ते ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे अभ्यासू शकतो व त्याचा या ठिकाणी आपण विचार करू शकतो. अशीच ती एक अमाऊंट आहे. ओके, आपला पुढचा टॉपिक आता जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने आणि ह्या चॅप्टरच्या दृष्टिकोनाने, जो आहे फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. आता ही जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ती नेमकी काय आहे, फंडामेंटल आणि डिराईव्ह अशा दोन प्रकारचे टाईप्स या ठिकाणी आहेत, त्याच्या थ्रू आपल्याला फंडामेंटल युनिट काय असतात आणि डिराईव्ह युनिट्स काय असतात याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आता फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत की ही अशी एक क्वांटिटी आहे की दुसऱ्या कोणत्या एका क्वांटिटी डिपेंड ती नसेल, बरोबर. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी काय आपण त्याला म्हणू शकतो की द क्वांटिटी विच इज नॉट डिपेंड ऑन अनदर क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे अशी एक गोष्ट द क्वांटिटी विच इज नॉट डिपेंड्स ऑन अनादर क्वांटिटी. दुसऱ्या कोणत्या एका क्वांटिटीवर जर ती डिपेंड नसेल तर त्यावेळेसच्या क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ते म्हणू शकतो. ओके, ही साधी डेफिनेशन फंडामेंटल क्वांटिटीची आहे. परत सांगतो, लक्ष द्यावे होते, डेफिनेशन सोपी आहे आणि महत्वाची आहे. परीक्षेला जर आलं तर एक मार्कांना थिओरिटिकल पेपर मध्ये तुम्हाला विचारलं जातं आणि आपल्याला तर माहिती पाहिजे नेमकं फंडामेंटल क्वांटिटीचा यूज किंवा फंडामेंटल क्वांटिटी काय आहे, बरोबर. स्पेसिफिक शब्दरचना एकदम सिंपल आहे की द क्वांटिटी विच इज नॉट डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी. मिनिंग समजून घ्या, नुसतं असं पाठांतर करत बसू नका, त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. वाक्याचा अर्थ जेव्हा समजेल तेव्हा ती तो जो टॉपिक आहे तो आपल्याला त्यावेळेस समजायला सुरुवात होईल किंवा समजायला आपण त्या ठिकाणी सोपती आपलं जातं. पाठांतर केलं तर थोडंसं 2-3 दिवसापूर्वी ते लक्षात राहील, पण मग एकदाच तुम्ही जर त्याला ती क्वांटिटी जर तुमच्या अंडरस्टँड झाली तर ती मरेपर्यंत तुमच्या सोबत ती राहील किंवा तुम्हाला केव्हाही विचारलं तरी तुम्ही ते सांगू शकता, बरोबर. द क्वांटिटी म्हणजे अशी एक क्वांटिटी विच इज नॉट डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी. That quantity is called as fundamental quantity. Fundamental म्हणजे मूलभूत, बरोबर. मूलभूत अशी एक क्वांटिटी आहे की जी दुसऱ्या एखाद्या भागावरती डिपेंड नाहीये, बरोबर. नॉट डिपेंड्स म्हटलेलं आहे या ठिकाणी स्पष्ट. त्यावेळेसच्या अमाऊंटला आपण ह्या ठिकाणी त्याला फंडामेंटल क्वांटिटीज जे आहे ते म्हणू शकतो. मग आता अशी कोणती क्वांटिटी आहे, तर ती क्वांटिटी समजा आपण लेंथ पकडली, बरोबर. लेंथ, आता ह्या लेंथला तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भागावर डिपेंड राहावं लागत नाहीये, बरोबर. म्हणजे लेंथ जर तुम्ही या ठिकाणी घेतली तर ती तुमची फंडामेंटल क्वांटिटी झाली. त्याच्यानंतर तुम्हाला समजा टाइम तुम्ही घेतलं तर हे टाइम पण त्या ठिकाणी आहे की दुसऱ्या कोणत्या भागावर डिपेंड नाहीये, बरोबर. नंतर मास समजा आपण घेतलं
तर तो मासचा जो प्रकार आहे तो पण त्या ठिकाणी दुसरा कोणत्या भागावरती डिपेंड नाही, बरोबर. परत अजून तुम्ही समजा ल्युमिनस इंटेन्सिटी घेतलं, ल्युमिनस इंटेन्सिटी आता हा लाईटचा एक प्रकार आहे, इंटेन्सिटीच्या बाबतीतला हा तुमचा एक वेगळा घटक आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. म्हणजे या अशा सम ऑफ सेवन क्वांटिटीज ज्या आहेत की ज्या फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये तुम्हाला सांगता येतात. एकूण सात क्वांटिटीज त्या आहेत, किती सात क्वांटिटीज आहेत. पण नेमका कोणत्या कोणत्या क्वांटिटी, आता आपण त्याच्या पुढे भाग तो घेऊ कोणत्या कोणत्या आहेत त्या तुमच्या सोबत मांडलेल्या आहेत. सात क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी बेसिक क्वांटिटीज ज्या आहेत की त्या क्वांटिटी इतर कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड नाही, बरोबर. आता ती नेमकं इतर कोणती क्वांटिटी आहे जेव्हा आपण डिराईव क्वांटिटी घेऊ तेव्हा अजून तुम्हाला जास्त लक्षात येईल. पण त्याच्या अगोदर आपण ह्या सात क्वांटिटीचा जो आहे तो एक चार्ट ह्या ठिकाणी बघू आणि ह्या टॉपिकला आपण ह्या ठिकाणी थांबू, बरोबर. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी मध्ये नेमकं काय त्या ठिकाणी येतं तर त्या स्वरूपातला आपल्याला या ठिकाणी समजा पहिला भाग हा लेंथ मास टाइमचा या ठिकाणी आला, नंतर एक पार्ट आहे तो करंटचा या ठिकाणी आहे. लेंथ मास टाइम इलेक्ट्रिक करंटची जी अमाऊंट आहे किंवा इलेक्ट्रिक करंटची जी प्रॉपर्टी आहे ती या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर टेम्परेचरचा एक भाग आहे टेम्परेचर, नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी जे आपण आता तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन केलं त्याचा पण एक प्रकार आहे की तो ल्युमिनस इंटेन्सिटीचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी मध्ये येतो. आणि एक जो आहे तो अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे एखाद्या सबस्टन्स अमाऊंट किती, अमाऊंट ऑफ सबस्टन्स एखादी सबस्टन्स समजा, बरोबर. या सर्वच्या सर्व ज्या क्वांटिटीज आहेत ज्या सात आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, या सर्व क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपल्या या ठिकाणी आपण त्याला फंडामेंटल क्वांटिटीज जे आहे ते म्हणू शकतो. यांचं मेजरमेंट नेमकं कशामध्ये तर त्याचं युनिट पॅरल झाला, आता लेंथ जी आहे ते मीटर मध्ये आपण मोजू शकतो, मास जी आहे ती किलोग्राम मध्ये आपण त्याला मोजू शकतो, बरोबर. लेंथ जी आहे ती मीटर मध्ये, मास जी आहे ती किलोग्राम मध्ये, टाइम जो आहे तो आपला सेकंड मध्ये आपण त्याला स्टँडर्ड पावर मध्ये घेऊ शकतो, करंट जो आहे तो आपला एम्पियर मध्ये आपण त्याला मोजू शकतो, करंटची जी अमाऊंट आहे ती एम्पियर मध्ये, टेम्परेचर जे आहे ते आपल्या डिग्री किंवा केल्विन मध्ये आपण त्याला घेऊ शकतो. समजा आपण या ठिकाणी केल्विन बघू, बरोबर. केल्विन समजा आपण या ठिकाणी ल्युमिनस इंटेन्सिटी घेतली तर ती कॅन्डेला मध्ये मोजतात, बरोबर. कॅन्डेला मध्ये ती मोजतात आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे ते मोल मध्ये या ठिकाणी मेजरमेंट केलं जातं. हे सर्व युनिट्स जे आहेत ते ह्या फंडामेंटल क्वांटिटीचे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात किंवा फंडामेंटल क्वांटिटीज जे ते ह्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करता येतात, ओके. अशा प्रकारे हे आपल्याला सांगतात. आता एक भाग अजून या ठिकाणी लक्षात घ्या, हा सर्व आपल्या युनिटच्या प्रकारात त्या ठिकाणी मोडतो. या सात तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, हे त्याची युनिट्स आहेत. सिम्बॉलिकली याचं रिप्रेझेंटेशन करायचं म्हटलं तर सिम्बॉलिमीटरचा स्मॉल एम आपण घेतो, किलोग्रामचा के जी घेतो, सेकंडचा एस त्या ठिकाणी घेतो, एम्पियरचा कॅपिटल ए घ्यायचा, केल्विनचा के घेतो, कॅन्डेलाचा सी डी घ्यायचा स्मॉल लिमिटमध्ये आणि मोलचं एम ओ एल. असे हे सात सिम्बॉल्स त्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटीजचे आहेत. आता ह्या फंडामेंटल क्वांटिटीज डिपेंड करताना आपण काय म्हटलं की ती अशी एक क्वांटिटी आहे की ती दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नसेल, त्याला आपण विच डू नॉट डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी, ऍट दॅट टाइम वी कॉल दॅट इज फंडामेंटल क्वांटिटी. मग त्या फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी लागणारे जे युनिट आहे, त्या फंडामेंटल क्वांटिटीज जे आहे ते मेजरमेंट करण्यासाठी लागणारं जे युनिट आहे त्या युनिटला या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, फंडामेंटल युनिट्स, ओके. बेसिक थिंग ती आहे की फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी लागणारं जे युनिट आहे त्याला या ठिकाणी फंडामेंटल युनिट्स आपण म्हणू शकतो. म्हणजे सगळी दुसरी डेफिनेशन या ठिकाणी तयार झाली. फंडामेंटल क्वांटिटी काय आहे की ती कोणतीही एका वेगळ्या क्वांटिटीवर डिपेंड ती नाहीये, बरोबर. त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीला मोजण्यासाठी लागणारं जे एकक आहे किंवा युनिट आहे त्याला आपण या ठिकाणी फंडामेंटल युनिट जे आहे ते म्हणू शकतो. असे हे बेसिक डेफिनेशन जे फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट्स हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर जनरली तुम्ही लक्षात ठेवताना जर तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज विचारलं की कोणते कोणते ते आहेत तर या सात तुम्हाला सांगता आल्या पाहिजे, त्याचे युनिट तुम्हाला सांगता आले पाहिजे, त्याचे सिम्बॉल्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगता आले पाहिजे. नोट्स मध्ये लिहिताना तुम्ही हे सर्व पीडीएफ फॉर्म तुम्हाला मी
त्यावेळेस तुम्ही ते नोट्स मध्ये लिहून घ्यायचं. ओके, मला तर यातलं काही महत्वाचं नोट्स मध्ये तुम्ही ते लेक्चर बघता बघता पण लिहू शकता. आता जसा फंडामेंटल क्वांटिटीचा भाग आपण बघितला, तसाच आपण आता डिराईव्ह क्वांटिटी आणि डिराईव्ह युनिटचा जो प्रकार आहे तो ह्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी त्याला बघू. ओके, डिराईव्ह क्वांटिटी आणि डिराईव्ह युनिट्स त्याचा जो प्रकार आहे तो आता आपण पुढच्या भागामध्ये बघतोय. परत एकदा तुमचे रिपीट करतो, रिकॉल करतो की फंडामेंटल क्वांटिटीज काय असतात. हे परत परत सांगण्याचं कारण काय आहे की तुम्हाला एकदा सांगून ते समजत नाही, विसरून तुम्ही जातात. त्याच्यामुळे हे परत परत रिपिटेशन या ठिकाणी करावं लागतं आणि जेवढे रिपिटेशन तुम्ही करणार तेवढं तुम्हाला ती क्वांटिटी जी आहे किंवा ती अमाऊंट जी आहे जो कोणताही भाग असेल तुमचा अभ्यासाचा तो त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात राहतो. फंडामेंटल क्वांटिटी काय म्हणतो आपण, कशाला म्हणायचं, तर द क्वांटिटी विच इज नॉट डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीला मोजण्यासाठी लागणारं जे युनिट आहे त्याला आपण फंडामेंटल युनिट जे आहे ते त्या ठिकाणी म्हणतो. आता सेकंड पार्ट तुमचा जो आहे तो आहे डिराईव्ह क्वांटिटीचा. कशाचा सेकंड पार्ट जो आहे तुमचा तो कशाचा आहे, तर तो आहे डिराईव्ह क्वांटिटीचा. आता हा नेमका डिराईव्ह क्वांटिटी नेमका काय असतं, डिराईव्ह याचा अर्थ काहीतरी डेरिव्हेशन काहीतरी त्या ठिकाणी चेंज आहे. फंडामेंटल क्वांटिटी मध्ये आपण काय म्हटलं की द क्वांटिटी विच इज नॉट डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. त्याच्या एकदम अपोजिट द क्वांटिटी विच इज डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी, म्हणजे अशी क्वांटिटी की अजून ती एक्सप्लेन करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो, त्यावेळेसच्या क्वांटिटीला आपण डिराईव्ह क्वांटिटी जी आहे ती या ठिकाणी म्हणू शकतो. द क्वांटिटी विच इज डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी द फॅक्टर बिकम्स कॉल्ड एज डिराईव्ह क्वांटिटी. आणि यालाच पॅरालल घेऊन किंवा त्याच भागाला आपण या ठिकाणी कंडिशन घेऊन म्हणजे डिराईव्ह जसं फंडामेंटल क्वांटिटी एक्सप्लेन केल्यानंतर आपण फंडामेंटल युनिट्स एक्सप्लेन केलं, तसंच आपण डिराईव्ह क्वांटिटी एक्सप्लेन केल्यानंतर डिराईव्ह युनिट्स जे आहे ते पण त्या ठिकाणी सांगू शकतो की डिराईव्ह क्वांटिटी मोजण्यासाठी लागणारं जे युनिट आहे त्याला डिराईव्ह युनिट्स आपण म्हणतो. बरोबर, म्हणजे द क्वांटिटी द युनिट विच इज यूज टू मेजरमेंट डिराईव्ह क्वांटिटी दॅट युनिट इज कॉल्ड एज डिराईव्ह. बरोबर, डिराईव्ह युनिट काय म्हणसाल मग तुम्ही, की ती एक प्रकारचं अशी क्वांटिटी ती आहे किंवा असं अमाऊंट ती आहे की डिराईव्ह क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी जे युनिट आपण यूज करतो त्याला आपण डिराईव्ह युनिट म्हणतो. फंडामेंटल क्वांटिटी फंडामेंटल युनिट आणि डिराईव्ह क्वांटिटी डिराईव्ह युनिट असे चार डेफिनेशन्स तुमच्या समोर मी एक्सप्लेन केलेले आहेत. फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या, तर त्या सात तुम्हाला सांगितलेल्या, सातीच्या साठी तुमचा दोन पार्ट पाहिजे. सात फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या, पहिली लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटचा जो पाठ म्हणला तो लाईट इंटेन्सिटी, त्याच्यानंतर तुमचा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, असे सात प्रकारचे जे घटक आहेत तुमचे त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आले पाहिजे, तुमचे त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. अशा अमाऊंटवरून आपण त्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटीज ठरवल्या. त्या फंडामेंटल क्वांटिटीज अशा आहेत की त्या दुसऱ्या कोणत्या एका क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे. मास एक्सप्लेन करताना तुम्हाला दुसरी कोणतीच क्वांटिटी घ्यावी लागत नाही. लेंथ मेजरमेंट करताना तुम्हाला ती कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे हे सांगायची गरज नाही. टाइम एक्सप्लेन करताना तुम्हाला ती कोणत्या क्वांटिटी डिपेंड आहे ते पण सांगायची गरज नाही. तशा त्या क्वांटिटीज म्हणजे फंडामेंटल झाला. आणि त्यांचं मेजरमेंट ज्या युनिटला केलं त्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणतो. त्याच्या एकदम अपोजिट डिराईव्ह क्वांटिटी आहे की द क्वांटिटी विच इज डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी ऍट दॅट टाइम वी कॉल दॅट इज डिराईव्ह क्वांटिटी. आणि त्या क्वांटिटीला मेजरमेंट करण्यासाठी वापरलं गेलेलं युनिट म्हणजे ते झालं डिराईव्ह युनिट. आता नेमका त्या क्वांटिटी कोणत्या, समजा आपण या ठिकाणी व्हेलोसिटी ही क्वांटिटी घेतली, व्हेलोसिटी. बरोबर, आता व्हेलोसिटी आपण डेफिनेशन काय म्हणतो, व्हेलोसिटी म्हणजे तिला आपण डिफाईन कशी करतो की द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट म्हणजे काय आला, तर टाइम, टाइम फॅक्टरच्या ठिकाणी आला. आणि कशाचा, तर डिस्प्लेसमेंटचा. बरोबर, म्हणजे व्हेलोसिटी ही क्वांटिटी कोणत्या कोणत्या क्वांटिटी डिपेंड झाली, तर डिस्प्लेसमेंट आणि टाइम, म्हणजे इनडायरेक्टली ही क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी याचा आपल्याला आधार घ्यावा लागला तेव्हा ही क्वांटिटी तयार झाली आणि त्याच्यामुळे ही क्वांटिटी आपली डिराईव्ह क्वांटिटी आहे. अशा अजून बऱ्याचशा क्वांटिटीज आहेत, अशा अजून बऱ्याचशा अमाऊंट आहेत, बऱ्याचशा गोष्टी कशा आहेत, ऍक्सलरेशन अजून कुठे घ्या, मोमेंटम घ्या, स्पीड घ्या,
या क्वांटिटीज प्रेशर घ्या, फोर्स घ्या, की त्या एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीचा आधार घ्यावा लागतोय. त्याच्यामुळे त्या क्वांटिटीला आपण डिराईव्ह क्वांटिटी जी आहे ते या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे डिराईव्ह क्वांटिटी कशी आहे किंवा काय आहे ते आपण ह्या एका कन्सेप्ट वर्ण या ठिकाणी त्याला सांगू शकतो की व्हेलोसिटी ही जी आहे ही डिराईव्ह क्वांटिटी आहे. आणि ही डिराईव्ह क्वांटिटी काय आहे तर ती एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि टाइम तर त्या ठिकाणी विचार करावा लागतो, कारण व्हेलोसिटीची डेफिनेशनच ती आहे. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आणि रेट म्हणजे टाइम त्या ठिकाणी, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट बिकम्स तुमचं व्हेलोसिटी आहे. आता डिराईव्ह क्वांटिटी ही एक्सप्लेन झाली, ही झाली तुमची क्वांटिटी. आता याला रिप्रेझेंट केलेली जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीला लागणारे युनिट काय, डिस्प्लेसमेंट जे आहे अंतर ते आहे एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत, म्हणजे ते आपण मोजू मीटर मध्ये. बरोबर, आणि टाइम जे आहे ते आपण सेकंड मध्ये मोजतो. बरोबर, म्हणजे ह्या व्हेलोसिटीचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंड, याला आपण डिवाइडला म्हणतो पर त्याला म्हणतो. बरोबर, म्हणजे व्हेलोसिटीचं जे युनिट आहे ते काय झालं तुमचं, युनिट ऑफ व्हेलोसिटी जे आहे ते काय झालं तुमचं, तर मीटर पर सेकंड. बरोबर, हे काय तुमचं ते युनिट आहे कशाचं, तर ते व्हेलोसिटीचं. आणि हे युनिट जे आहे ते व्हेलोसिटीचं आहे, व्हेलोसिटी ही डिराईव्ह क्वांटिटी आहे. व्हेलोसिटी कोणती क्वांटिटी आहे, डिराईव्ह क्वांटिटी आहे. डिराईव्ह क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी लागणारं युनिट जे आहे त्या युनिटला आपण डिराईव्ह युनिट जे आहे ते म्हणू शकतो. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला डिराईव्ह करता आलं, म्हणजे मीटर पर सेकंड जे आहे हे व्हेलोसिटीचं युनिट आहे, म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी डिराईव्ह युनिट जे आहे ते म्हणू शकतो. ओके, अशा प्रकारे आपण चार पॉइंट, दोन प्रकार आपण ह्या ठिकाणी बघितले. सिस्टीम ऑफ युनिटचा जो पार्ट आहे तो आपण बघितला, तो नेमका काय, सी जी एस, एम के एस, एफ पी एस, हे तीन मेन पार्ट आहे. की जे एस आय होते त्या ठिकाणी आपण त्याला इंटरनॅशनल सिस्टीमच्या एका टीममध्ये एका युनिटमध्ये ते बसतात. युनिट काय आहे, मेजरमेंट काय आहे याचा पण आपण विचार केला. नंतर फंडामेंटल क्वांटिटीज काय, त्याची युनिट काय, त्या क्वांटिटीज कोणत्या आहेत, त्याची युनिट्स काय त्याचा आपण विचार केला. आणि आता आपण फायनली डिराईव्ह क्वांटिटी जे आहे आणि डिराईव्ह युनिट्स जे आहेत त्याचा आपण ह्या पॉईंटला थोडासा विचार या ठिकाणी केलेला आहे. ओके, अशा प्रकारे ह्या चार पाच डेफिनेशनचा जो अभ्यास आहे तो आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी बघू. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट जो येतो त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू. आज जेवढं तुम्हाला हे परत परत बघायचं असेल, ऐकायचं असेल, समजलं नसेल, तर पर्सनली मला तुम्ही माझ्या नंबरवरती मेसेज करून ती विचारू शकता की ही डेफिनेशन आम्हाला समजलेली नाही किंवा काय. ओके, आजच्या लेक्चरला आपण ह्याच ठिकाणी जाऊ. थँक्यू.